बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभेच्या पराभवानंतर आपल्या पराभवाची कारणे शोधली असता त्यावेळी असे निदर्शनास आले की जनमत आपल्या बाजूने असताना कटकारस्थाने करून पैसा व सत्तेचा गैरवापर करून निवडणूक यंत्रणांमध्ये आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकांवरून सत्ताधारी आपली पोळी भाजून घेत असल्याचा गंभीर आरोप विचारे यांनी शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळासोबत काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत केला आहे. त्यावेळी संपर्क प्रमुख नरेश मनेरा, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोई, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, सचिव व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत निवडणूक आयोग वारंवार असे सांगते की निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पारदर्शकता आहे, परंतु ही पारदर्शकता ठाणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून न आल्याने ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य तसेच निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे जिल्हाधिकारी यांना दिनांक 8/7/2024 व दिनांक 19/7/2024 पत्राद्वारे लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील झालेल्या अपारदर्शकता संदर्भात पुरावे सहित पत्र दिले आहे, परंतु अद्यापही यांचे लेखी उत्तर प्राप्त न झाल्याने पुन्हा स्मरणपत्र देऊन पत्रामध्ये नमूद केलेल्या लोकसभा निवडणुकीतील वस्तुस्थितीचा खुलासा सादर करावा अशी मागणी पुन्हा केली जाते. मला वाटतं या संदर्भात तो विषय वेगळा होता, हा विषय वेगळा आहे. या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की हायकोर्टामध्ये या ठिकाणी आपण याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेमध्ये त्यांच्यावरती त्यांनी गुन्हा लपवलेला होता आणि ते पण त्यांना सजा झालेला जो गुन्हा होता तो त्या ठिकाणी लपवला होता. त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्या सजा झाल्यानंतर त्या ह्याचं अपिलात गेले आणि अपिलात गेलं असताना तो रिजेक्ट झाला तरी सुद्धा ते लपवलं होतं आणि म्हणून या संदर्भात याचिका केलेली आहे आणि मला न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे की या संदर्भामध्ये न्याय प्रक्रियेमध्ये मला न्याय मिळेल. आपण यासाठी याबाबत निवडणूक आयोगाने दाद मागणार आहोत. निवडणूक आयुक्ताला पत्र दिलेलं आहे आम्ही, या संदर्भात सर्व पुरावे आम्ही दिलेले आज इथे पसरून दिलेले आणि मला वाटतं मागच्या आम्ही 19 तारखेला या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये झालेले दुबार नावाचं पण पत्र दिलेलं आहे. 18/4/2025 सुद्धा आम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा पत्र दिलेलं आहे आणि आज आम्ही या जी काल यादी प्रसिद्ध झाली ते यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ते संबंध असलेली दुबार नाव या ठिकाणी आम्ही त्यांच्या निदर्शनात प्रूफ सकट दिलेले आहे. तर याच्यावरती आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेले की आम्ही या संदर्भामध्ये कारवाई करू, जे जे कोण अधिकारी याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करू असं आम्हाला त्यांनी सांगितलं. साधारण ठाणे लोकसभेमध्ये किती बोगस मतदार असण्याची शक्यता? ठाणे लोकसभेमध्ये आता तुम्हाला मी सांगितलं ना टोटल या संदर्भामध्ये जवळजवळ 1,66,990 ही त्या लोकसभेला होती आणि आता जे आपण विधानसभेचे आपण आता जी नवीन यादी आली त्यामध्ये 1,79,000 अशी ही नाव आहे. सर उद्धव ठाकरे उद्या येणार आहे मात्र मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही धर्मवीर आनंदगेच्या मागे किल्ला राखलेला आहे आणि ठाकरे गटाला कुठे नेता या ठिकाणी पाडलेला आहे त्यामुळे नक्की काय पाडलेलं तुम्हाला या ठिकाणी परवा केलेला आहे तुम्ही इकडे लक्ष देऊन त्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यामुळे बाळासाहेबांचं ते नाव घेतात, आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदगेचे नाव घेतात. काल पुस्तकाचं प्रकाशन झालं, मला वाटतं अजितदादांनी त्यांना सांगितलं शालजोडींमध्ये मारले पण ते त्यांना कळलं नसेल की तुम्ही स्वतःला कर्मयोगी म्हणता आणि त्या कर्मयोगीमध्ये तुम्ही बाळासाहेबांना विसरले, दिघे साहेबांना विचारले, धर्मवीर पिक्चरामध्ये तुम्ही तुमचं ब्रँडिंग करून घेतलंय की मी धर्मवीरांसारखा दिसतो. अरे धर्मवीरांसारखा धर्मवीर झाले पण असे परत धर्मवीर होणे नाही आणि त्यासाठी चांगलं काम करावं लागतं. ज्यांच्या ह्याच्यामध्ये गद्दारी आहे तो कधीच धर्मवीर होऊ शकत नाही किंवा कर्मवीर होऊ शकत.